नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, तर स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, जर तुम्ही फिरायला जाताय आणि त्या टायमिंगला जे तुम्हाला टॅनिंग होतं किंवा आता गणेश चतुर्थी येत आहे, खूप सारे फेस्टिवल येत आहेत आणि तुम्ही गावी जाणार आणि त्या टायमिंगला तुम्हाला खूप सारे टॅनिंग होणार, तुम्ही प्रॉपर काळे होऊन गावावरून येता आणि तुम्हाला गावावरून आल्यावरती लोक नॉर्मल तुमच्या ऑफिसची लोकं आहेत किंवा जी तुमच्या आजूबाजूची लोकं आहेत तुम्हाला बोलतात गावावरून आलायत का तुम्ही, असं तुम्हाला ऐकायला भेटलंच असतं. आणि मला खूप वेळा असं ऐकायला भेटतं, कारण ते प्रॉपर आपण काळे वगैरे होऊन येतो तिथून, म्हणजे टॅनिंग होते. जरी व्यक्ती सावळा आहे, जरी थोडासा म्हणजे शामवर्ण असतो किंवा सावळा व्यक्ती असतो, तो देखील प्रॉपर टॅनिंग होऊन येतो. तर तुम्हाला हे सगळं अनुभवायला भेटलंच असेल, तर त्यावरतीच हा व्हिडिओ आहे. तुम्ही जेंट्स आहात, वुमन आहात, चिल्ड्रन आहात किंवा 16 वर्षाच्या वरच्या लोकांसाठी हा व्हिडिओ आहे. तर तुम्ही असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप हेल्पफुल होणार आहे. तर सगळ्यात आधी तुम्हाला मी सांगते, वेकेशनला आपण जातो आणि त्या टायमिंगला टॅनिंगही होतेच होते, तर त्या टायमिंगला आपण कुठली काळजी घ्यायची जेणेकरून आपल्याला टॅनिंग होणार नाही, किंवा जी म्हणजे होणार नाही तर असं काही होणार नाही. 100% जी आपल्याला टॅनिंग होते किंवा असं धरून चला की आपल्याला 100% जी तेवढी टॅनिंग होते ती 100% आहे, तर त्यातली तुम्हाला 90% टॅनिंग ती आहे ती होणार नाही, पण 10% टॅनिंग तुम्हाला होणार. तर तुम्हाला असे काही टिप्स सांगणार आहे किंवा ट्रिक्स सांगणार आहे जेणेकरून तुम्ही तुमची टॅनिंग जी आहे ती अवॉइड करू शकता आणि त्याच्यामुळे तुम्हाला खूप सारी टॅनिंग जी होते रेग्युलर वेला तुम्ही बाहेर गेल्यावरती गावी गेल्यावरती ती होणार नाही होणार नाही. तर आता आपण स्टार्ट करूया आपल्या व्हिडिओकडे. बहुतेक लोकांना असं वाटत असणार की आता हा व्हिडिओ ही का घेऊन आली आहे, बरं का आता पावसाळा सुरू आहे, पावसाळ्यात कोणाला टॅनिंग होते? तुम्ही बघा गावी जाऊन किंवा तुम्ही कुठेतरी फिरायला जाऊन बघा, टॅनिंग होतेच होते. असं नाही की ती पावसाळ्यातच होते किंवा पावसाळ्यात होत नाही, उन्हाळ्यातच होते, असं काही नसतं. कुठलाही ऋतू असो, उन्हाळा असो, पावसाळा असो, हिवाळा असो, टॅनिंग होतेच. किंवा वेदरनुसार, हवामानानुसार, किंवा तुमच्या एरियानुसार, किंवा तुमच्या स्किन टाईपनुसार, बॉडी टाईपनुसार, प्रत्येकाचं खाण्यानुसार ती टॅनिंग होत असते. तर काय होतं, तुम्ही पाण्यामध्ये गेलात ना तरी टॅनिंग होते. खूप वेळा आपण धबधब्यावरती जातो, आपण गावी गेल्यावर आपलं ते कामच असतं, कुठेही फिरा, इकडे फिरा, तिकडे फिरा. बहुतेक मी माझ्यावरून सांगते, मी घरी फक्त जेवायला असते किंवा रात्री झोपायला घरी असते, बाकी वेळा इकडे फिरा तिकडे फिरा चालूच असतं माझं. तुमच्यासोबत ह्यावर्षी मी खूप सारे माझ्या व्हिडिओज शेअर करणार आहे, मी कुठे कुठे फिरायला जाते वगैरे सगळं. तर आपण येऊ आपल्या मुद्द्याकडे. सगळ्यात आधी, आपल्याला टॅनिंग ही कुठल्याही वेदरनुसार होत नाही. उन्हाळा असेल तरच टॅनिंग होते असं नाही. आपल्याला सगळ्या रूमवरती, आता हा मी रूममध्ये बसले, इथे उजेड आहे बरोबर, इथे खिडकी आहे, त्या खिडकीतून प्रकाश येतो आहे आतमध्ये, यात सूर्य उगवला आहे, ह्याचा अर्थ सूर्याची किरणं आपल्यापर्यंत पोचत आहे. म्हणजे जर प्रकाश आपल्याला दिसतोय तर आपल्यापर्यंत त्या सूर्याची किरणं पोचत आहेत, मग आपल्याला टॅनिंग होणार, कारण सूर्याची किरणंच आपल्यापर्यंत येत आहेत. याचा अर्थ आपल्याला ते सन जे रेज आहेत ते आपल्यापर्यंत डायरेक्ट स्किनवरती येतात, याचा अर्थ आपल्याला टॅनिंग होणार. तुम्हाला खूप वेळा सांगितलं असेल हे मी, तर असं नाही आहे की ते सनमुळेच टॅनिंग होते, कधी कधी पाण्यामुळे पण टॅनिंग होते, आपली बॉडी टाईप किंवा आपली स्किन टाईप वेगळी असल्यामुळे. तर त्यासाठीच हा व्हिडिओ आहे. खूप बोलली आता मी, आता आपण आपल्या व्हिडिओकडे वळतोय. तर पहिली जी टीप आहे, तुम्हाला जायलाच पाहिजे गावी असं नाही, किंवा एखाद्या ठिकाणी फिरायला जायलाच पाहिजे जिथे टॅनिंग होऊ शकते, खूप उन्हं लागतं किंवा तिथे आपल्याला नाही, आपल्याला सुटेबलच वातावरण नाही आहे, तर तिथे जायलाच हवं असं नाही, ते अवॉइड करू शकता. ही पहिली आहे, अवॉइड नाहीच करत आज बिंदास जा पुढच्या टिप्स वापरून. तर मी ही टीप यासाठी सांगितली कारण मला असं वाटलं की हे ते थोडंसं म्हणजे अवॉइडची जी टीप आहे ती ॲड करूया, जेणेकरून तुम्हाला समजेल की तिथे जायलाच पाहिजे का. आपण विचार करतो तिथे जायलाच पाहिजे का, खरंच जायला हवं आहे का, तर आपल्याला वाटलं आपल्या मनाने सांगितलं नाही जायचं, तिथे इथे जायला दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतो, तिथे जा ओके. आपण नाही आणि जायलाच पाहिजे 100% मला जायलाच पाहिजे. आता गणपतीला असं तुम्ही गावी जाणार ते जायलाच पाहिजे, तर तिथे जायलाच पाहिजे. तर पुढचं तुम्ही टिप्स दाखवते सांगते तुम्हाला, ते तुम्ही वापरा जेणेकरून तुम्ही गणपतीला गावी जाताय किंवा कुठेही फिरायला जाताय, गोव्याला जाताय, कुठे जाताय फिरायला, तुम्हाला टॅनिंग अजिबात होणार नाही. तर आता आम्ही बोलतोय आपण दुसऱ्या पॉईंटकडे आपल्या. तर दुसरा पॉईंट आहे, जर तुम्ही जाताय आणि बाहेर पडताय तर पूर्ण हात असलेले कपडे घाला किंवा पूर्ण बॉडी तुमची जेवढी झाकू शकाल तेवढी झाका. बहुतेक आपण फिरायला गेलो आहे वेकेशनला, बहुतेक गावी आपण जातो तेव्हा आपण घालतोच कपडे मसे पूर्ण वगैरे घालतो, आपण ट्रेडिशनलच असतो. पण आपण जेव्हा फिरायला जातोय, वेकेशनला जातोय, गोव्याला जातोय, त्यावेळी बहुतेक आपण शॉर्ट कपडे घालतो. बहुतेक म्हणजे मी माझ्यावरून सांगते, आपण बहुतेक शॉर्ट कपडे घालतो आणि त्या टायमिंगला आपल्याजवळ अजिबात फुल कपडे घालायचे नसतात आपल्याला. मग त्यासाठी काय करायचं, तर अम्ब्रेला असते,
आपल्याजवळ छत्री असते, आपल्याजवळ गॉगल असतात, सनग्लासेस असतात, त्याच्यानंतर आपल्याजवळ हॅट असते, तर ती आपण वापरू शकता. तुमच्याजवळ एवढ्या सगळ्या पर्याय आहेत असं ना. जर तुम्ही फुल कपडे नाही घालू शकत आहात, तुमच्याजवळ छत्री आहे, सनग्लासेस आहेत, हॅट आहे, ती वापरा, जेणेकरून तुम्हाला जी तुमची जी टॅनिंग आहे ती कमी प्रमाणात होईल. टिप नंबर 3, तर तुमची जी टॅनिंग आहे ती होऊ नये म्हणून एक सुंदर अशी क्रीम भेटते, तिचं नाव आहे सनस्क्रीन. सगळ्यांना माहिती असेल हिच्यावरती खूप सारे व्हिडिओ किंवा मी भरपूर वेळा बोलते पण ह्याच्यावरती, तर सनस्क्रीन अशी एक आहे ना ती तुमच्या व्हॅनिटीमध्ये असलीच पाहिजे. व्हॅनिटी बॉक्स म्हणजे तुम्ही मेकअप बॉक्स जो वापर त्याच्यामध्ये असलीच पाहिजे. गावी जात आहे, दोन सनस्क्रीन घेऊन जा प्रॉपर, कारण बॉडीला लावायची आहे तुमच्या पूर्ण. असं नाही की तोंडालाच लावायची आहे, मानेपर्यंत तुम्ही लावता आणि बाकी वॉडच सेटल आहे. तुम्ही इथे फक्त तिचं टॅनिंग होणार नाही तुम्हाला आणि बाकी तुमचं पूर्ण हात वगैरे टॅन झालेले असतात असं नाही. पूर्ण जेवढा जेवढा आपला भांगडा राहणार आहे, जेवढ्या कपड्यामध्ये दिसणार आहे, बाहेर जेवढं सन रेज येणार आहे ना, तेवढा पूर्ण शरीराला टॅन तो आहे सनस्क्रीन ती लावा आणि नंतरच बाहेर जा. जर खूप जास्त उन्हा आहे त्या ठिकाणी तुम्ही गेला तर अर्ध्या अर्ध्या तासाने तुम्ही ते सनस्क्रीन रिअप्लाय करत राहा. मेकअप केलाय तर मेकअपच्या आधी लावा, किंवा मेकअपच्या नंतर देखील सनस्क्रीन कशी लावायची हे देखील माझ्या चॅनलवरती व्हिडिओ ऑलरेडी अपलोडेड आहे, जाऊन बघा. हिंदी चॅनलवरती आहे, ट्रिपल पी कॉर्नर नावाचा जो चॅनल आहे त्यावरती आहे, खूप जुना व्हिडिओ आहे 3 वर्षापूर्वीचा. तुम्ही जाऊन बघू शकता की मेकअपच्या वरती देखील तुम्ही रिअप्लाय कशा प्रकारे सनस्क्रीन करू शकता. नाही जमते अशा प्रकारचे वेट वाईप्स येतात अशा प्रकारचे. मेकअप केला नसेल तर मतलब बहुतेक लोक गावी जाऊन मेकअप करत नाही, माझ्यासारख्या साठी नॉर्मल टॅल्कम पावडर लावायची किंवा नॉर्मल कॉम्पॅक्ट पावडर लावायची किंवा कधी कधी करायचंच नाही, काहीच नाही, नॉर्मल सनस्क्रीन वगैरे लावायची, मॉइश्चरायझर लावायचं आणि जायचं निघायचं. असं जर असेल ना तर तुमच्यासाठी वेट वाईप्स खूप सुंदर आहेत. पुरुषांसाठी बहुतेक माझे वडील किंवा माझा भाऊ कधीही काहीही चरायला लावत नाही, असेच जातात. मग त्याच्यासाठी हा वेट वाईप्स खूप सुंदर आहे घ्यायचा. वेट वाईप्स पुसायचं चर, त्यामुळे सनस्क्रीनचा इफेक्ट पण येतो. त्यासोबतच सनस्क्रीन लावायची नसेल तर एक टॅबलेट भेटतात, खूप साऱ्या कंपनीचे खूप साऱ्या ब्रँडचे टॅबलेट अवेलेबल आहेत. वेकेशनला जाताय तर वापरू शकता, वेकेशनसाठी, रेग्युलरसाठी नाही. वेकेशनला जाताय टॅबलेट बाजारामध्ये भेटतात, रोज एक टॅबलेट घ्यायची आणि एक वेकेशन आपला एन्जॉय करायचा. तर अशा प्रकारे तुम्ही सनस्क्रीन रिअप्लाय मात्र केलीच पाहिजे. सनस्क्रीनला कुठलाही पर्याय नाही, सनस्क्रीन ड्रॉप नाही करायची. खूप कळकळीची विनंती करते की सनस्क्रीन ड्रॉप नाही करायची, नाही तर पूर्ण तुमच्या टिपचा पूर्ण काही उपयोग होणार नाही. टिप नंबर 4, जर तुम्ही बाहेर जाताय फिरून वगैरे येताय आणि तुम्हाला वेळच नाही, खूप टायर्ड झाला, तसंच मेकअप वगैरे घेऊन झोपताय किंवा सकाळी उठल्यावर तुम्ही स्किन केअरच करत नाही, असं करायचं नाही. सिटीएम रुटीन प्रॉपर करायचं, जेणेकरून तुमच्या स्किनला ते तुमचं हायड्रेशन आहे किंवा टोनर जे आहे, सिरम जो आहे जो इफेक्ट करतो ते सगळं करू शकेल आणि अजिबात तुमची स्किन जी आहे ती डॅमेज होणार नाही. ओपन पोर्स होऊ शकतात तुम्हाला जर तुम्ही जास्त उन्हामध्ये फिरताय तर अशा प्रकारे होणार नाही. आणि जेणेकरून तुमचा चेहरा अजून छान दिसतो, मऊ दिसतो, मऊ सूप वाटतो तुमचा चेहरा आणि सोबतच चेहऱ्यावरती ग्लो येतो स्किन केअरमध्ये, तर नक्की करून बघा. आणि त्या टायमिंगला मला टाईमच नाही आहे किंवा मला वेळच नाही, मी खूप दमली आहे रात्रीची, मला आता नाही वेळ, आता मी असंच झोपणार. मेकअप ठेवून कधी झोपायचं नाही, कितीही दमला असाल, कितीही टाईम नसेल, स्किन केअर करायचंच करायचं. टिप नंबर 5, विकली स्किन केअर. ज्यावेळी आपण बाहेर फिरायला जातोय, खूप दिवसासाठी जातोय किंवा 2 दिवसासाठी जातोय, तर आपण काय करतो, आठवड्यातून 2 वेळा विकली स्किन केअर करतो. त्याच्यामध्ये काय असतं, स्क्रब असतं, लिप स्क्रब असतं, मास्क लावता तुम्ही, शीट मास्क लावता, बॉडी केअर करता, बॉडी स्क्रब करता, बॉडी मास्क लावता. तर त्या टायमिंगला आपण काय करतो, आपण नाही करत, आपल्याला वेळ नसतो की आपण खूप दमलेलो असतो, तर असं नाही करायचं. कितीही दमलेले असा, कितीही तुमच्याजवळ वेळ नाही आहे, तरी तुम्हाला बॉडी केअर तुमचा आणि तुमची जी तुमचा विकली स्किन केअर रुटीन आहे ते तुम्हाला करायचंच करायचं आहे. कारण त्या म्हणजे तो एन्जॉय तुम्हाला जर करायचा आहे, सोबत तुम्हाला टॅनिंग देखील नको आहे, तर तुम्हाला हे सगळं केलं पाहिजे. तुम्ही खूप सुंदर दिसता आणि अजून तुम्ही खुलता ना, तिथे तुम्हाला टॅनिंग होणार नाही, तर तुम्ही खूप वेगळे दिसत असणार किंवा वेगळे असे टॅनिंग झाल्यामुळे तुम्ही थोडेसे तुमची जी त्वचा आहे किंवा तुमचं जे कलर आहे तो डार्क झालेला असणार. त्यापेक्षा स्किन केअर करा, विकली स्किन केअर करा, त्यामुळे तुमचं विकली रुटीन जे आहे ते तुम्हाला फॉलो करायचंच आहे. नंबर 6, आत्ता तुम्हाला मी रेमेडी सांगते जी खूप इफेक्टिव्ह आहे. तुमच्याजवळ फेस वॉश नाही आहे किंवा अजून काही नाही आहे, काही हरकत नाही, आणि तुम्ही बाहेरून आलात, मेकअप केला असेल तर तो मेकअप काढायचा, डबल क्लिन्झिंग मेथडने काढायचा, आधी मेकअप रिमूव्हरने मेकअप काढायचा, त्यानंतर फेस वॉश करायचं. डबल क्लिन्झिंग मेथड झाली की त्यानंतर काय करायचं, तुम्हाला एक वाटीमध्ये हळद घ्यायची, थोडंसं बेसन घ्यायचं, पाणी घालायचं, नॉर्मली पेस्ट बनवायची, तुमच्या चेहऱ्यावर लावायची, 15 मिनटं किंवा सुकेबंद ठेवायचं आणि धुवून टाकायचं, वॉश करायचं, जेणेकरून तुम्ही जसा इफेक्ट बघा किती वेगळा इफेक्ट येतो आणि तुमचा चेहरा मस्त होतो. रोज करायचं, रोज बाहेरून आलात
हे करायचं, काही तुम्हाला त्याचा साईड इफेक्ट होणार नाही, खूप चांगले आहे. सरमध्ये तुमच्या अँटीऑक्सिडंट आहे, अँटीबॅक्टेरियल आहे, काही होणार नाही. वाटतंय पॅस्टिस करा. मला नाही वाटत की तुम्ही सगळंच बेसन लावत असणार, कोणालाही याचं काहीच होणार नाही. खूप छान रेमेडी आहे, रोज वापरा. जेव्हा जेव्हा फिरता तिकडे जाऊन तिथपर्यंत वापराच वापरा. नंबर 7, टिप नंबर 7 मध्ये सिरम. आपण ना बहुतेक सगळं सिटीम रुटीन करतो, पण सिरम लावायला विसरतो की सिरम न्यायला विसरतो. सिरम नाही, व्हिटॅमिन सी सिरम न्यायचाच नाही, कधीही विसरायचा नाही. सकाळी लावायचा नाही आहे, कारण सूर्याचा तो डायरेक्ट जर आला ह्याच्यामध्ये तर तुम्हाला तुम्ही सनस्क्रीनच्या खाली लावू शकता, पण बहुतेक तो नाही लावायचा, कारण तो सूर्याच्या जर कॉन्टॅक्टमध्ये आल्यावर त्याचा काही उपयोग न होत नाही, तो उडून जातो सरळ सरळ. रात्री लावा, रात्री लावून झोपला तर सकाळी तुमची स्किन जी आहे ना ती प्लम्प असते. आणि व्हिटॅमिन सी सिरम आहे ना तो डार्क स्पॉट कमी करण्यासाठी, पिगमेंटेशन कमी करण्यासाठी खूप हेल्पफुल असतो, त्यामुळे तो वापरायचा वापरायचा, तो तुमच्या किटमध्ये ठेवायचा ठेवायचा. टिप नंबर 8, मॉइश्चरायझर. आता मॉइश्चरायझरसाठी तुम्हाला एक सुंदर सांगते, कुठल्याही ब्रँडचं मॉइश्चरायझर न्यायचं नाही. गावी जात आहे, गावी खूप साऱ्या जणांकडे स्वतःच्या घरी पण खूप सारे अलोवेरा जेल असतात. माझ्या स्वतःच्या घरी खूप सारे मोठे अलोवेरा जेल आहेत. ही वेगळी गोष्ट आहे की बाबा आम्हाला तोडायला देत नाहीत, परंतु आहेत अलोवेरा जेल, आम्ही हळूच जाऊन तोडतो. तर ते तोडायचं, हळूच तोडा, माझ्यासारखं जा तोडून आणा आणि ते लावा ॲज अ मॉइश्चरायझर रात्री झोपताना. नॉर्मल तुम्ही सकाळी मॉइश्चरायझर नॉर्मल तुमचं वापरताय ठीक आहे, रात्री झोपताना मात्र ते अलोवेरा जेल लावा. किंवा नसेल काही, खूप साऱ्या ब्रँडचे अलोवेरा जेल उपलब्ध आहेत बाजारामध्ये, त्यातलं एक घ्या, मसाज करा चेहऱ्याला छान असं पामने मसाज करायचं, अलोवेरा जेल लावून ते सुंदर झोपून जायचं. त्या अलोवेरा जेलचा जो इफेक्ट आहे ना तो तुमच्या स्किनवर जाणार. कुठलेही महागडे जे मॉइश्चरायझर वापरण्यापेक्षा जर तुम्ही अलोवेरा जेल वापरताय तो तुमचा चेहरा, आणि महागडे मॉइश्चरायझर वापरलेला चेहरा कम्पेअर करा, त्याच्यामध्ये किती सुंदर इफेक्ट असतो. महागडे जेलने जेवढा महागडच्या मॉइश्चरने जेवढा इफेक्ट नसतो, तेवढा अलोवेरा जेल तुम्हाला इफेक्ट देतो, कारण तो नॅचरल असतो. नॅचरल जे वस्तू असतात, नॅचरल जे प्रोडक्ट असतात, ते सगळ्या असं इफेक्टिव्ह असतात आणि ते तुम्हाला लॉंग टर्म इफेक्ट देतात. तुमचे किती वय असेल ना ते वय पण समजत नाही कधी कधी. तर अशा प्रकारे ह्या टिप्स आहेत. तुम्हाला आवडल्या असतील तर लाईक करा, व्हिडिओला शेअर करा आणि कॉमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला आणि तुम्ही वापरणार आहात की नाही, कारण मी तर ह्या सगळ्या वापरते म्हणून तुमच्यासोबत म्हटलं शेअर करूया. चला तर आपण व्हिडिओ पण नवीन व्हिडिओ, टेक केअर अँड बाय, लव्ह यू ऑल.